कृषिमंत्री दादा भुसे हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी चर्चा करत दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन, नुकसानग्रस्त शेती तसेच आगामी निवडणुकांसह अन्य प्रश्नांची थेट उत्तरे दिली. सध्या दिल्ली येथे शेतकरी आंदोलनाचा विषय हा मोठा चर्चेचा विषय ठरत असून कृषी विधेयक लागू करण्याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक होते. हे कायदे घिसळघाईने लादले गेले असून खुली बाजारपेठ चांगली गोष्ट असल्याचे सांगत विकत घेणाऱ्यांवरही बंधने गरजेचं असल्याचं मत दादा भुसे यांनी व्यक्त केलंय. मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं की केंद्र सरकारला जर असं वाटत आहे की हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत तर हे कायदे निर्माण करण्याच्या पूर्वी शेतकरी बांधवांशी चर्चा करायला पाहिजे होती. शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे अनेक नेते मंडळी आहेत, राज्यामध्ये आहेत, देशामध्ये आहेत, त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे होता, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं. परंतु केंद्र सरकारने हे न करता अतिशय घिसडघाईने हे कायदे त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर लादलेले आहेत आणि म्हणून यामध्ये शेतकरी बांधवांच्या ज्या शंका आहेत, उदाहरणार्थ मिनिमम सपोर्ट प्राईज, न्यूनतम मूल्य, केंद्र शासन जे काही आपले 24 वाहन आहेत त्यांचं खरेदी करणार आहे का, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्या कायद्यामध्येच त्याचं रूपांतरित करा. आता खुली बाजारपेठ आपण करणार आहोत, चांगली गोष्ट आहे, शेतकरी बांधव त्यांचा माल कुठेही विकू शकतील, परंतु विकत घेणाऱ्यालाही काही बंधन पाहिजे. उद्या त्याने माल विकत घ्यायचा आणि नंतर त्या शेतकऱ्यांचं पेमेंट करत असताना त्याची जर उद्या त्या व्यापाऱ्याने ते पैसे बुडवले तर ते पैसे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातलं पण जे काही धोरण आहे त्याने मग दाद तहसीलदारकडे मागा, नंतर कोर्टमध्ये जा, तर ह्या गोष्टी काय बरोबर नाहीत. कोणत्या व्यापाऱ्याने किती क्षमतेपर्यंत त्याने शेतकऱ्यांकडनं माल खरेदी करायचा, त्याच्यासाठी सॉल्व्हन्सीसारखं काही आपण करू शकतो का, या गोष्टींचा विचार केंद्र सरकारने करायला पाहिजे होता. त्याचबरोबर अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका शेतीला बसल्याचं चित्र होतं, त्यामुळे अन्नदाता हवालदिल झालाय. मात्र केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी असं वारंवार राज्य सरकारने मागणी केली होती, मात्र याकडे केंद्राने वेळोवेळी दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप भुसे यांनी केलाय. बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय, वेळोवेळी राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाला स्थानिक परिस्थिती विशद केलेली आहे, त्यांच्या केंद्र शासनाच्या पथकाने येऊन पाहणी करावी आणि शेतकरी बांधवांना अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये केंद्रानेही मदत करावी अशी वारंवार विनंती राज्य शासनाच्या वतीने केंद्राला करण्यात आली. दुर्दैवाने खरं म्हणजे त्याच वेळेस तातडीने पथक येण्याची आवश्यकता होती, हरकत नाही, आताही पथक आलेलं असेल तर मला वाटतं की शास्त्रीय पद्धतीने जर त्याची पाहणी करतील तर नुकसान त्यांच्या समोर निश्चितपणे येईल. परंतु आपण बघितलं असेल की राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारची मदतीची वाट न पाहता 6 ते 7 हजार कोटी रुपये शेतकरी बांधवांच्यासाठी आणि इतर कामं मिळून असे 10 हजार कोटी रुपयाचं विकास पॅकेज घोषित केलं, त्याची अंमलबजावणी पण सुरू झाली. मला वाटतं की आत्तापर्यंत 3 हजार कोटीच्यापेक्षा जास्त निधी शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग झाला. आगामी निवडणुका येत्या काळात शिवसेना भगव्या झेंड्याच्या नेतृत्वाखाली लढवणार असून संपूर्ण ठिकाणी शिवसेना बांधणीचं काम सुरू असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलंय. परंतु यापुढे शिवसेना प्रमुख जो आदेश करतील ते आम्हाला मान्य असेल असे देखील यावेळी स्पष्ट केलंय. येणाऱ्या कालावधीमध्ये मग ग्रामपंचायतीच्या निवडणुकींच्या पासून मग येणाऱ्या कालावधीमध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायती असेल, या सर्व निवडणुका आम्ही पूर्ण शक्तीनिशी शिवसेना भगव्या झेंड्याच्या नेतृत्वाखाली लढवणार. महाविकास आघाडी आत्ताच्या घडीला तर पूर्ण ठिकाणी शिवसेना बांधणीचं काम पक्षाच्या वतीने केलं जाईल. वरिष्ठ पातळीवरनं माननीय मुख्यमंत्री महोदय जे आदेश करतील त्याप्रमाणे भविष्य काळामध्ये मार्गक्रमण केलं जाईल. नाशिकमध्ये देखील राजकीय बदल घडताना दिसून येत आहे. उमेदवारी न मिळाल्याने भाजपमधून नाराज होऊन राष्ट्रवादीत, नंतर शिवसेना आणि आता परत भाजपात माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी प्रवेश केलाय. त्यावर कोरोनाचा काळ होता, बाळासाहेब सानप यांनी थोडं थांबायला हवं होतं असं मत भुसे यांनी व्यक्त केलंय. अशातला काही भाग नाही, बाळासाहेब सानप जी शिवसेनेमध्ये आले होते, आपण बघितलं असेल की हा वर्षभराचा जो कालावधी आहे कोरोनाच्या संकटालाच तोंड आपण वर्षभर देत आलेलो आहोत
आता कुठेतरी महिने दोन महिन्याच्यापासून लॉकडाऊन विथड्रॉल केल्याच्यानंतर सर्व काही सुरळीत त्या ठिकाणी महाराष्ट्र जातो आहे, देश जातो आहे. मला व्यक्तिगत जर विचाराल तर साणप साहेबांनी थोडं थांबायला पाहिजे होतं. एकंदरीतच येत्या काळात आता शिवसेना दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत काय भूमिका मांडते आणि आगामी निवडणुकांसाठीचं धोरण कसं ठरवणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.